या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। सिंधुदुर्गच्या आरोग्याची हेळसांड कधी थांबणार? सिंधुदुर्गात कुणबींची नोंद किती? आणि अन्यथा कृषी कार्यालयाला टाळे ठोकू। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा। कोकण साहित्य परिषद आयोजित 17वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन मॉरिशसला 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलंय। कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी पत्रकार परिषदेस कोमसापच्या केंद्रीय मंडळाच्या उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के उपस्थित होते। आता आपलं सरकार आणि मॉरिशस सरकार यांच्या सहकार्याने, सहभागाने आणि तिथली काही जी मराठी मंडळं आणि संस्था आहेत आणि कोकण मराठी साहित्य मिळून संयुक्तरित्या हे संमेलन तिथे संपन्न होणार आहे। महाराष्ट्रातून जवळजवळ 100 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी लोक तिथे जात आहेत आणि 2 दिवसाचं हे संमेलन असेल। आम्ही 29 तारीखला मॉरिशसमध्ये जाऊ। 2 आणि 3 तारीख ह्या 2 दिवसामध्ये अगदी भरगच्च कार्यक्रमानं हे संमेलन होणार आहे। त्याच्यात परिसंवाद असतील, काव्य वाचन असेल, अधिक चर्चा तिथे घडवल्या जातील, तर त्याचं आम्ही हे देऊच निमंत्रण पत्रिका आपल्याला। तर आणि ह्या संमेलनाची प्रमुख जबाबदारी आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी ती धुरा ते वाहत आहेत आणि त्याची सविस्तर माहिती मला वाटतं ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला देऊ शकतील। कोकण मराठी साहित्य परिषदेचं 17वं केंद्रीय मराठी साहित्य संमेलन 2 आणि 3 डिसेंबरला मॉरिशसमध्ये संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार, दिग्दर्शक, अभिनेते विजय कुवळेकर यांनी स्वीकारलेलं असून पद्मश्री मधुमंगेश कर्णिक असतील किंवा आमचे अशोक समेळ असतील, अशोक नायगावकर असतील, अशा विविध क्षेत्रामधली जवळजवळ 100 मंडळी या साहित्य संमेलनाला हजर राहणार आहेत। जसं आमच्या आता महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा परब मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे एकूणच मग अनेक पत्रकारांनी मला मुंबईला देखील विचारलं की हा घाट का घातला आणि कशा प्रकारे घातला गेला। 1991 साली आदरणीय ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, शरद पवार साहेब, कुसुमाग्रज असतील, पु ल देशपांडे असतील, त्या काळातले सगळे दिग्गज साहित्यिक हे मॉरिशसमध्ये गेले होते। एकूणच मॉरिशसचा आपण जर विचार केला तर 1834 साली या देशामध्ये ब्रिटिशांनी कायदा आणला होता, ज्याला इंटेंडन कायदा असं म्हटलं जात होतं। म्हणजे या देशामधला मजूर गुलाम म्हणून आफ्रिका असेल किंवा मॉरिशस असेल या वेगवेगळ्या देशांमध्ये आपली मंडळी गुलाम म्हणून घेऊन जात होती। आणि मग 1860 साली आफ्रिका असेल किंवा त्या सगळ्या त्या भागातल्या मंडळींना, त्या देशातल्या लोकांना उसाचं उत्पन्न हे सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न आहे असं ज्यावेळी लक्षामध्ये आलं त्यावेळी कामगार कुठून उभे करायचे आणि त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य सगळं होतं आणि त्यावेळी जो ॲग्रीमेंट झाली की ज्या ॲग्रीमेंटला आपण सगळेजण ग्रिमिट या नावाने ओळखतो आणि त्यावेळी आपली सगळी गुलाम मंडळी तिकडे गेलेली होती। मग त्यामधल्या आपल्या सावंतवाडीच्या प्रसिद्ध पुढे त्या मंत्री झाल्या मॉरिशसमध्ये,
त्या शिलाबापू मॉरिशसमध्ये आडनावं लावली जात नाही. शिलाबापू तिकडे मंत्री झाल्या आणि तिने आणि तिच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मराठीचं जागर करायला म्हणून सुरुवात केली. आज 4-5 पिढी जवळजवळ त्यांची आहे. फार काय त्यांना मराठी येत नाही, फार काय मराठीवरती त्यांचं प्रभुत्व नाही, पण मराठीचा जागर तिथे करावा, मोठमोठे साहित्यिक महाराष्ट्रातना तिकडे घेऊन जावेत या विचाराने ही सगळी तरुण पिढी तिकडची. मग तिकडचं मराठी कल्चरल सेंटर मॉरिशस किंवा मराठी मंडल फेडरेशन ट्रस्ट किंवा मॉरिशस गव्हर्नमेंटनी मराठीसाठी म्हणून जे दालन उभं केलं आहे त्याचं मराठी स्पीकिंग युनियन ॲफिलेटेड टू गव्हर्नमेंट ऑफ मॉरिशस, अशा 3 संस्थांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला साहित्यिकांना या इथे निमंत्रित केलेलं आहे. अनेकांची नावं इथे घेता येतील पण वेळेअभावी पत्रकार परिषदे मला इतकं सांगावं असं वाटेल, हा खरं कोकणाचा सन्मान आहे. आणि कोकण मराठी साहित्य अगदी पालघरपासून ते बांद्यापर्यंत जे जे म्हणून साहित्यिक आहे, मग कवी असतील, लेखक असतील, जे नवे लिहिते हात आहेत, या सगळ्यांना मॉरिशसमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. निवळ साहित्यिक कार्यक्रम करणार आहोत का तर नाही, मग कोकणामधल्या आपल्या या इकडचा जो कलेचा प्रकार आहे ज्याला आपण अनेक वेळा दशावतार या नावाने ओळखतो, पण अलीकडच्या पिढीना माहिती आहे का तो देखील परफॉर्मन्स आम्ही तिकडे दशावतारचा करणार आहोत. चिपळूण मला पाले असेल तोही तिथे परफॉर्मन्स होईल. म्हणजे कोकणामधली जी काही कला आहे, कोकणामधली जी काही परंपरा आहे, संस्कृती आहे, याचं जतन जपण आपण सगळेजण करत असताना मॉरिशसच्या लोकांना देखील त्यांच्याबद्दल खूप आकर्षण आहे. तर ही देखील मंडळी या कार्यक्रम हा देखील परफॉर्मन्स आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मॉरिशसमधले देखील तुम्ही जर पाहिलं असेल की मॉरिशसमध्ये मराठी मंडळी एकत्र येऊन जी काही चळवळ करता आहेत त्या चळवळीमध्ये त्यांची प्रामुख्याने त्यांनी मराठी भवन तिथे बांधलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी पुतळा तिथे उभं केलेला आहे. भारताचे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे पुतळा त्यांनी उभं केलेलं आहे. आणि 32 वर्षानंतर ही अतिशय चांगली अशी संधी आम्हाला आलेली आहे. उद्घाटक म्हणून दीपक केसरकर हजर राहणार आहेत. त्यांच्या राष्ट्राचे राष्ट्रपती असतील, त्यांचे पंतप्रधान असतील, उपपंतप्रधान असतील, ही सगळी मंडळी ही 2 आणि 3 तारखेला होणाऱ्या साहित्य संमेलनात हजर राहणार आहेत. या संमेलनाला मुद्दाम आम्ही नाव दिले आहे आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन. म्हणजे दोन देशामधल्या साहित्यिकांमधला, दोन देशामधल्या कलावंतांचा हा मिलन तिथे होणार आहे. जसे आपलं परफॉर्मन्स आहे तसे त्यांचंही परफॉर्मन्स आहे. आम्ही एक विषय असा घेतला आहे, मराठी भाषा देशातली आणि परदेशातली, यामधले तिथली मंडळी सहभागी होणार आहेत, आमची मंडळी सहभागी होणार आहेत. म्हणजे आम्ही मराठी भाषा जगवण्यासाठी काय करत असतो, ती मंडळी जगवण्यासाठी काय करत असतात, हा देखील एक आम्ही परिसंवाद ठेवलेला आहे. नंतर वाचन मराठीचा प्रयत्न आपण सगळेजण करतो, आपण सगळेजण करतो असं मला वाटतं. या संपूर्ण कार्यक्रमाचा दिनक्रम काय असेल, सकाळी दिंडीपासून 2 तारखेला कोणते कार्यक्रम आहेत, 3 तारखेला कोणते कार्यक्रम आहेत, हे सगळं मी तुम्हाला या प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे. मला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पत्रकार परिषद घेत असताना आपण या संमेलनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी यासाठी आपण प्रयत्न करावे, यासाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही विचारायला हरकत नाही. आणखी एक परिसंवाद इथे आम्ही असा ठेवलेला आहे की मराठीचं जतन आणि संवर्धन या करण्यासाठी तरुण युवकांचं काय त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे याचंही परिसंवाद इथे असेल. कवी संमेलन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ते संमेलन होईल. या संमेलनामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आमच्या अध्यक्षा नमिता कीर मॅडम, मी स्वतः कार्याध्यक्ष म्हणून, माझी सगळी केंद्रीय कार्यकारिणीतले बरेचसे सदस्य आणि साहित्यावरती प्रेम करणारी मंडळी या कार्यक्रमामध्ये हजर राहणार आहेत. खरं म्हणजे यामध्ये महाराष्ट्र शासनाने देखील आपल्या परीने कॉन्ट्रीब्युशन करायचं ठरवलेलं आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे आमदार संजय केळकर असतील, जे साहित्यावरती प्रेम करत आहेत, तिथे नाटकाचंही परफॉर्मन्स होणार आहे. स्वतः आमदार संजय केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधला 350वं महाराजांचं आपण
आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभव वाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभव वाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला 712 आपलं घर समर्थ नगर वैभव वाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभव वाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या 712 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थ नगर. तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. संपर्क गंगाधर केळकर 91 75 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 88 50 14 11 67. कणकवलीतल्या कलमट बाजारपेठेतील स्थानिक आणि परप्रांतीयात वाद झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पाहुयात नेमकं काय घडलं. कणकवली येथील माणिक चौकानजीक स्थानिक आणि परप्रांतीय युवकांमध्ये वाद झाला. त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे कलमट बाजारपेठेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचले. माणिक चौक येथील पिंपळ पारावर अनोळखी युवक रात्रीच्या वेळी बसतात आणि आरडाओरड करतात. याचा त्रास स्थानिकांना होतोय. त्यामुळे संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी साक्षी कोरगावकर, नितीन पेडणेकर, स्वरा गावडे, सुशांत राऊत, विनायक मटकर, शरद कुलतरकर, अक्षय कोरगावकर, नितीन पेडणेकर, सचिन पेडणेकर, स्वरा गावडे, दिनेश लाड, शुभ्रा गाडीगावकर, तनिष कळसुलकर, राजेंद्र काकडे, मयूर कोळके उपस्थित होते. पोलिसांनी सांगितलं आहे की अर्जावर देऊन द्या. जे जे कोणी त्यामध्ये जे जे कोणी असतील ते अवेलेबल जे कोणी परप्रांतीय तिथे थांबतात रोज रात्री उशिरापर्यंत असतात त्यांची नावं द्यायला पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले की त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून रोज रात्री त्यांची एक गाडी जे चेक करायला की जे कोण पेट्रोलिंगला फिरणार आहे त्यांनी आश्वासन दिलं. आणि या गोष्टीचा राणे मॅडमांनी पण योग्य वेळेतच दखल घेत आहे. दखल घेऊन सगळा मॅटर लवकरात लवकर सॉल्व करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. एक वर्षभर त्रास होतोय. 15 दिवसापूर्वी लोकलच्या माणसांनी सगळ्या म्हणजे आम्ही जिथे राहतो कलमट बाजारपेठेत सगळ्यांनी अर्ज दिला होता की याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा म्हणून. पण गेले 10 दिवस काही कारणास्तव पोलिसांना कारवाई करता आली नाही. कालच्या एक विषय झाला कलमट बाजारपेठमध्ये. तिथे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद झाले. या वादामुळे त्याचा त्रास आमच्या कलमट बाजारपेठमध्ये जमाव झाल्यामुळे परप्रांतीयांचा आमच्या इथल्या लोकल लोकांना झाला. आणि त्यासाठी ही आज लोक जे लोकलमध्ये राहतात तिथे आजूबाजू राहतात तिथे जमाव झालेले आहे त्यांचा. आणि आम्हाला जो होणारा त्रास आहे तर त्याबद्दल पोलिसांनी दखल घ्यावी एवढंच आम्ही इथून इथे आलो आहोत. आज तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना काय सांगितलं. त्यांचा बंदोबस्त करावा किंवा त्यांचे जे घर मालक आहेत त्यांना सूचना द्यावी की त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारच्या भाडोत्रीट हवे अथवा त्यांना समज द्यावी की त्यांनी काय कसं वागावं. कारण एवढे वर्ष तर ते राहतात त्याचा आम्हालाही त्रास नव्हता आमचाही त्यांना नव्हता. पण आज त्यांचं टू मच झालंय वागणं. बरं अशा ह्याच्यात ती त्यांच्यातलेच कोणतरी पुन्हा नको नको त्या प्रकरणात भेटलेत गांजा बिंजा अशा प्रकरणात. मग अशावेळी त्यांना कुठेतरी पोलिसांकडनं चपराक बसावी आहे तुम्ही. कारण सांगण्याचा आणि समजवण्याचा आम्ही बराच प्रयत्न केलाय पण तो निष्फळ ठरला. आम्ही सांगू देऊ इच्छितो की आम्ही ते सामान्य नागरिक म्हणून आम्ही इथे वावरत असताना त्या ठिकाणी परवा जे झालं तसं होऊ नये यासाठी लोकांनी कलमट गावातील दक्षता घ्यायला पाहिजे. त्या दिवशी असं झालं की आम्हाला नंतर कळलं त्या ठिकाणी पहिले आम्ही होते गुरं नेत होती इथली लोकल लोक. त्यावेळी तिथील विषमाने किंवा तो परप्रांतीय होता त्याने त्यांच्याबरोबर वाद घातला. त्यानंतर त्या वादातून असं कळालं की त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी त्याच्या घरी जाऊन मारहाण केली लोकल माणसाच्या. त्याच्यानंतर ते लोक आली इथे जमाव झाला. भरपूर लोकांनी एक दीड तास इथे जमावबंदी झाली होती. असं असताना लोकांचा नाहक आम्हाला त्रास होत आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.
कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय? त्रासस वैभव वाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभव वाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला 712 आपलं घर समर्थ नगर वैभव वाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभव वाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या 712 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थ नगर. तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. संपर्क गंगाधर केळकर 91 75 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 88 50 14 11 67. कणकवलीतल्या कलमट बाजारपेठेतील स्थानिक आणि परप्रांतीयात वाद झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. पाहुयात नेमकं काय घडलं. कणकवली येथील माणिक चौकात नजीक स्थानिक आणि परप्रांतीय युवकांमध्ये वाद झाला. त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे कलमट बाजारपेठेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचले. माणिक चौक येथील पिंपळ पारावर अनोळखी युवक रात्रीच्या वेळी बसतात आणि आरडाओरड करतात. याचा त्रास स्थानिकांना होतोय. त्यामुळे संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी साक्षी कोरगावकर, नितीन पेडणेकर, स्वरा गावडे, सुशांत राऊत, विनायक मटकर, शरद कुलतरकर, अक्षय कोरगावकर, नितीन पेडणेकर, सचिन पेडणेकर, स्वरा गावडे, दिनेश लाड, शुभ्रा घाडीगावकर, तनिष कळसुलकर, राजेंद्र काकडे, मयूर कोळगे उपस्थित होते. पोलिसांनी सांगितलं आहे की अर्जावर देऊन द्या. जे जे कोणी त्यामध्ये जे कोणी असतील ते अवेलेबल, जे कोणी परप्रांतीय थांबतात रोज रात्री उशिरापर्यंत असतात त्यांची नावं द्यायला परिषदेने दिली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले की त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून रोज रात्री त्यांची एक गाडी जे चेक करायला की जे कोण पेट्रोलिंगला फिरणार आहे त्यांनी आश्वासन दिलं. या गोष्टीचा राणे मॅडमांनी पण योग्य वेळेतच दखल घेत आहे. दखल घेऊन सगळा मॅटर लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. एक वर्षभर त्रास होतो आहे. 15 दिवसापूर्वी लोकलच्या माणसांनी सगळ्या म्हणजे आम्ही जिथे राहतो कलमट बाजारपेठेत सगळ्यांनी अर्ज दिला होता की याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा म्हणून. पण गेले 10 दिवस काही कारणास्तव पोलिसांना कारवाई करता आली नाही. कालच्या एक विषय झाला कलमट बाजारपेठमध्ये, तिथे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद झाले. त्या वादामुळे त्याचा त्रास आमच्या कलमट बाजारपेठमध्ये जमाव झाल्यामुळे परप्रांतीयांचा आमच्या इथल्या लोकल लोकांना झाला. आणि त्यासाठी ही 10 लोक जे लोकलमध्ये राहतात तिथे आजूबाजू राहतात तिथे जमाव झालेले आहे त्यांचा. आणि आम्हाला जो होणारा त्रास आहे तो त्याबद्दल पोलिसांनी दखल घ्यावी एवढंच आम्ही इथून इथे आलो आहोत. आज तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना काय सांगितलं. त्यांचा बंदोबस्त करावा किंवा त्यांचे जे घर मालक आहेत त्यांना सूचना द्यावी की त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारच्या भाडोतरी ठेवावी अथवा त्यांना समज द्यावी की त्यांनी काय कसं वागावं. कारण एवढे वर्ष तर ते राहतात त्याचा आम्हालाही त्रास नव्हता आमचाही त्यांना नव्हता. पण आज त्यांचं टू मच झालंय वागणं. बरं अशा ह्याच्यात ती त्यांच्यातलेच कोणतरी पुन्हा नको नको त्या प्रकरणात भेटलेत गांजा बिंजा अशा प्रकरणात. मग अशावेळी त्यांना कुठेतरी पोलिसांकडनं चपराक बसावी आहे तुम्ही. कारण सांगण्याचा आणि समजवण्याचा आम्ही बराच प्रयत्न केलाय पण तो निष्फळ ठरला. आम्ही सांगू देखील इच्छितो की आम्ही ते सामान्य नागरिक म्हणून आम्ही इथे वापरत असताना त्या ठिकाणी परवा जे झालं तसं होऊ नये यासाठी लोकांनी कलमट गावातील दक्षता घ्यायला पाहिजे. त्या दिवशी असं झालं की आम्हाला नंतर कळलं त्या ठिकाणी पहिले आम्ही होते गुरं नेत होती इथली लोकल लोक. त्यावेळी तिथील विसमाने किंवा तो परप्रांतीय होता त्याने त्यांच्याबरोबर वाद घातला. त्यानंतर त्या वादातून असं कळालं की त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी त्याच्या घरी जाऊन मारहाण केली लोकल माणसाच्या. त्याच्यानंतर ते लोक आली इथे जमाव झाला. भरपूर लोकांनी एक दीड तास इथे जमावबंदी झाली होती. असं असताना लोकांचा नाहक आम्हाला त्रास होत आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महान चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार,
आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर, कणकवली। वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड महसूल मंडळातील पाल, तुळस, होडावडे, शिरोडा या गावातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याची नुकसान भरपाई रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे 20 नोव्हेंबरला तालुका कृषी कार्यालयासमोर मातोंड महसूल मंडळातील सर्व काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलंय। यावेळी 23 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची विमा रक्कम जमा न झाल्यास तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिलाय। कशासाठी हे उपोषण आहे शेतकऱ्यांचं काय सांगा? आज जवळजवळ 4.5 महिने होत आले, जे विमा नुकसानी 45 दिवसात क्रमप्राप्त म्हणजे बंधन करायला येणे विमा कंपनीने, पण आज 4.5 महिने होऊन सुद्धा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान मिळालेली नाही। परंतु काही मंडळाला वेंगुर्ला तालुक्यामध्ये मिळाली, पण आज मातोंड महसूल मंडळाला एकही शेतकऱ्याला पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज 31 नोव्हेंबरपर्यंत 2023-24 ची पीक विमा नुकसानी भरण्याची हप्ता शेतकऱ्यांकडे पैसेसुद्धा नाही आहेत, त्यामुळे आज आम्ही पुढील जो आहे तो 23 तारखेपर्यंत जर आज पैसे न जमा झाल्यात गुरुवार दिवशी दिनांक 24 रोजी आम्ही तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकणार असं आजच अल्टिमेटम देत आहोत। कोणी अधिकारी तुमच्याशी भेटलेत का? काही अजूनपर्यंत कोणीही अधिकारी नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही लेखी निवेदनं दिली, परंतु अद्यापपर्यंत त्याचं काहीच नाही। काय कारण जमा न झाल्याचं काही सांगण्यात आलंय का? आज ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जर स्थिती बघितली तर 18 महसूल मंडळाची आज ज्याप्रमाणे डाटानुसार आज त्यांचं टेक्निकली काहीतरी तांत्रिकदृष्ट्या आज काय कारण झालं, परंतु आज ह्या कारणामुळे शेतकरी आज ह्याच्यामध्ये भरडला गेला आणि आज शेतकऱ्याची पीक विमा 2024 ची भरण्याची आज तारीख अंतिम 30 मुदत राहिलेली असून सुद्धा अवघे 10 दिवस राहिले, मग शेतकऱ्याने पीक विमा कसा भरावा? अंतिम तारीख किती आहे पीक विमा भरण्याची? 30 नोव्हेंबर आहे अंतिम तारीख। आणि अजून कुठच्या मंडळांची जमा झाली आहे का? वेंगुर्ला झाली आहे, वेतोरा झाली आहे, मातोणी निरंकज आहे। आज जे वेतोऱ्यामध्ये बसणारे गाव आहेत त्या गावालगत सगळे आडेली म्हणा, वज्राट म्हणा, वैतर त्याप्रमाणे त्यांची झाली आहे, पण आज मातोंड महसूल मंडळाला एकाही शेतकऱ्याला अजून पैसे मिळालेला नाही। कृषी अधिकाऱ्यांशी काही बोलणं वगैरे झाले का? याच्यापूर्वी 2 वेळा बैठका झाल्या कृषी अधिकाऱ्यांबरोबर, जवळजवळ 7 तारखेला एक आंदोलन पण इथे सेडण्यात आलं, त्याच्यानंतर 4 दिवसाची त्यांनी मुदत दिली, पण अद्यापपर्यंत 4 दिवस नाही, दिवाळी झाली सगळं झालं पण अद्यापपर्यंत काहीच नाही। या पुढील तुमचा पवित्रा काय असेल? पुढील आमचं जर 2 दिवसात न जमा झाल्यास 23 तारखेपर्यंत आम्ही तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकणार। आम्ही हे निवेदन पाठवलेलं आहे जिल्ह्याच्या ऑफिसला शुक्रवारी, आणि जिल्हा स्तरावरून देखील त्यांनी स्टेट लेवल आयुक्तालयाकडे आणि आपल्या विभागीय कार्यालयाकडे रितसर स्वरूपात माहिती मिळावी की कोणकोणत्या आपल्या महसूल मंडळाचे पैसे जमा झाले आणि कोणत्या मंडळाचे पैसे प्रलंबित आहेत, कोणत्या कारणामुळे ते प्रलंबित आहेत ह्याची रितसर माहिती मिळावी म्हणून त्यांनी आयुक्तालयाकडे आणि विभागीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे। आता जिल्ह्याचे विमा हे आपले तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे विमा प्रतिनिधी देखील येत आहेत थोड्या वेळात, ते मिळाले कारण रिझन काय नाही, तेच आम्ही रितसर स्वरूपात लेखी स्वरूपात मागितलेलं आहे की का प्रलंबित राहिलेले आहेत। आता नवनिर्वाचित जे महसूल मंडळ आहे आपलं मातोंड मंडळाचे प्रलंबित आहे आणि माझ्या माहितीनुसार शिरोडा सर्कलचे पण राहिलेले आहे। तर हे जे नवीन जे महसूल मंडळ आता स्थापन झालेले आहे, यापूर्वी काय होतं की त्याच्या लगतच्या महसूल मंडळानुसार त्यांचे पैसे जमा होते, तेच सांगते मी की लगतचं जे होतं म्हणजे शिरोडा सर्कलमध्ये असणारं आपलं मातोंड सर्कल होतं, मातोंडचं होतं आणि शिरोड्याला लगतचं मातोंड होतं, मातोंडमध्ये ऑलरेडी आपलं महसूल मंडळ राहते, हवामान केंद्र स्थापन आहे, त्यामुळं त्या दोन्हीचे एकाच ह्याच्यानुसार पैसे जमा होते। आता त्यांनी यावर्षी असं म्हणजे त्यांच्या क्रायटेरियामध्ये बहुतेक असं दिसून येत आहे की लगतचं मंडळ घ्यायचं की
त्याला जोडून इतर कोणतं महसूल मंडळ आहे किंवा कसं ह्याचा डाटा व्हेरीफाय करायचा आणि त्याच्यानुसार ती माहिती एकत्रित करून त्यानुसार ते रक्कम वर्ग करायची त्या संबंधित महसूल मंडळाच्या शेतकऱ्यांना. तर ह्याचं काम त्यांचं सुरू आहे, त्यामुळं ते पैसे आतापर्यंत जमा झालेले नाही. तर आता मी आमच्या जिल्हास्तरीय जे आपले तंत्र अधिकारी आहेत हा विषय बघणारे सांख्यिकीचा त्यांच्याशी चर्चा केली फोनवरती. ते म्हणाले त्यांच्या झालेल्या फोनद्वारे झालेल्या माहितीनुसार 25 तारखेपर्यंत ते हे सर्व माहिती आपल्याला देणार आहेत आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील जमा होतील असं त्यांनी सांगितलं आहे 25 तारखेपर्यंत. मातोन आणि शिरोडा असं करू नका, आम्हाला जसे मातोनचे मिळतात तसेच आम्हाला मिळू दे. आता यावेळी तुम्ही ऍडजस्ट करा, कारण काय आम्ही रक्कम तेवढीच आहे सध्याची. आता हीच जर रक्कम कमी असती मातोन पेक्षा तर आम्ही कोणी ऍक्सेप्ट केलं नसतं. हे मातोन सर्कल आहे, मातोन सर्कल हे वेदर स्टेशन ते मातोनमध्येच आहे, शिरोड्या हो मातोनच आहे, विषयच येत नाही मातोनचा. ते जरी मातोनमध्ये स्थापित असेल तरी वरती जो क्रायटेरिया राहतो तो काय आपला फक्त स्पेसिफिक सिंधुदुर्गसाठी किंवा स्पेसिफिक वेंगुर्ल्यासाठी नसतो. ते काय करणार, जेवढे नवनिर्वाचित मंडळ आहेत तेवढ्या सगळ्यांना एकच कार्यवाही करणार. त्यामुळं जरी आपलं सर्कल जरी मातोनमध्ये स्थापित असलेलं असलं तरी पण ते ऑन पेपर सर्वांना सारखा क्रायटेरिया लागणार. कदाचित ते मातोननुसार पण मिळू शकेल, म्हणजे शिरोडानुसारच मातोनची देखील कार्यवाही होऊ शकेल. पण आता ते मी आत्ता लगेच तुम्हाला असं सांगू शकत नाही, कारण ते डाटा ट्रेस करून त्याच्यामध्ये काय निर्णय घेतात ते आम्ही आता सांगू शकत नाही. पैसे वितरित करते वेळी ते एकाच वेळेला केले जातात असं नसतं की ते वेंगुर्ल्याला पहिले दिले पाहिजेत, तुळस मातोडला नंतर दिले पाहिजेत आणि वेतोऱ्याला पहिले दिले पाहिजेत. मग हे वेतो आमचं तुळस मातोड आपला हे ते कसं पेंटिंग राहील? ऑन पेपर रितसर स्वरूपात मागितलेलं आहे की हे प्रलंबित का आहे, तर त्याची माहिती आता आयुक्तालयातून क्लिअर स्वरूपात येईल आमच्या. एक काम करा, आता एक गोष्ट आलं का ते लिस्ट कसं शेतकरी आले शेतकरी तुमच्यापर्यंत आले म्हणून तुम्हाला हे पैसे पेंडिंग आहे म्हणून कळले का? अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी होती का? ऐकून घ्या, आमच्याकडे अधिकारी म्हणून कोणाकोणाला पैसे आतापर्यंत गेले, कोण झाले, कुठली किती मंडळ आता, ही तुमच्याकडे जबाबदारी नाही होती का अधिकारी म्हणून? बरोबर आहे. शेतकरी तुमच्या ऑफिस कडे यायला पाहिजे का? कंपनी कडून आंदोलन केलं तरच तुम्ही उठाव करणार अधिकारी म्हणून का? ते आम्हाला उत्तर द्या. प्रत्येक वेळी तुम्ही डाटा पाठवता कसा? हे काम कोणाचं आहे? तुम्ही व्हेरिफाय केलं पाहिजे होतं ना मॅडम. बघा जे तुम्ही काम आता करताय ना ते ह्याच्यापूर्वी केलं पाहिजे होतं असं म्हणतो. तुम्ही आता काय म्हणाला, दोन्हीकडचा डाटा आम्ही एकत्र घेतोय. आम्ही नाही करत ते काम. कोण ऐका, हे ही स्कीम पूर्णतः आपली ऑनलाईन स्वरूप आहे, म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्रावर आधारित आहे. याच्यामध्ये आम्ही काही इंटरफेअर करत नाही. मग कोण जबाबदार काय? आम्ही याच्यात इंटरफेअर करत नाही. हा महत्त्वाचा विषय आहे ना. शेतकऱ्यांचे हाल आता झाले, ह्याला जबाबदार कोण? ताळे ठोकणार तालुका कृषी कार्यालय 23 तारीख पर्यंत मिळणार का फक्त तुम्ही विचारा एसीओ साहेबांना आणि तुमच्या आणि तुमचे जे 23 तारीखपर्यंत तुम्ही नाही दिला आणि तुमचे राज्याचे व्यवस्थापक कार्यकर्ते टाळं काढलं आणि मॅडम तुमचे राज्याचे व्यवस्थापक कोण? प्रमोद पाटील साहेब त्यांना विचारा आता, कारण त्यांनी फोन सगळे ब्लॅकलिस्ट वर ठेवले खाली 8 दिवसात. काहीतरी कारण सांगा ना. आता विचारलं तर एडव्यांचा फोन 2 दिवस बंद आहे. कोण देणार कारण शेतकऱ्यांना? नाही, 23 तारीख पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत. बाकीचे तुमचे आणखी जो अल्टिमेटम आहे तो गुरुवारी आम्ही ताळे ठोकणारच. हा तुम्ही एसीओ साहेबांबरोबर बोला आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोला. तालुक्याला वाटप केला तालुक्यामध्ये मातोन पेंडूर गावासाठी कोणता जी आला की वाटप करू नये म्हणून सांगा. मातोन हे नवनिर्वाचित महसूल मंडळ आहे, दोन वर्षापूर्वी नवनिर्वाचित महसूल मंडळ तयार झालेलं आहे मातोन. त्यामुळं मागच्या वर्षीपर्यंत शिरोडा हे लगतच्या मंडळानुसार त्याला भरपाई मिळत होती, पण यावर्षी त्यांनी लगतच्या मंडळानुसार द्यायची की इतर कोणत्या क्रायटेरियावर द्यायची याचं त्यांचं काम सुरू आहे, त्यामुळं दिलेलं नाही. ठरवण्यासाठी किती महिने पाहिजे? आता आम्ही ठरवू शकत नाही ना, ते आमच्या हातातला विषय नाही. तुमच्याकडे कोणता विषय आहे?
हवामान केंद्राने जर पाठवलं तर तुम्ही ते हँडल करून पाठवता की नाही तुम्ही पाठवत असाल तर तुमची जबाबदारी नाही का? आम्ही पाठवत नाही, आम्ही फक्त तालुक्याची जबाबदारी कृषी खात्याकडे आहे. बरोबर आहे तुमचं, परंतु हे जे स्वयंचलित हवामान केंद्रानुसार जो डाटा कलेक्ट करणं असेल किंवा कोणत्या क्रायटेरियानुसार द्यायचं ते आम्ही करू शकत नाही. आधी एक खरं आहे, मी आधी असं विचारतो, दोन्ही आंदोलनं झाली, तुमचे तालुका कृषी अधिकारी तुमचे दोन्ही आंदोलनामध्ये नाही, म्हणजे ही सरळ सरळ आम्हाला असं वाटतंय आंदोलन झालं की त्यांनी तुमच्यावर दिली बंदूक का? तुम्ही ओढा मग तालुका कृषी अधिकारी आहेत ते काय करतात? उत्तर तुम्ही देणार काय? नाही देणार, मी आजही सांगतो. मग तालुका अधिकारी आज कशाला नाही ते मला सांगा. दोन आंदोलनं झाले, 7 तारखेला झालंय, त्याला शिवपुऱ्यानं टाकलं, त्यांच्या खांद्यावर दिली बंदूक. तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत का राजा घेण्यासाठी आहेत हे पहिलं सांगा. काही नाही, हे इथं असंच चालतोय. मॅडम तुम्ही आमची आंदोलनं उपोषणं खूप सांभाळली, ऐका ऐकली माझी तर उपोषणं हा उपोषणं तुम्ही माझी सांभाळली, मलाही माहिती आहे तुमच्याकडे ॲडिशनल चार्ज होता तेव्हा. बरोबर, हे तर खरं आहे. मग तुमचे तालुका कृषी अधिकारी आद्यसाई साहेब दोन्ही आंदोलनं नाही, उत्तर कोण देणार? तुम्ही देणार? तुमच्याकडे असे आहे का हा चार्ज? आहे का? नाही आहे. मग आता तुम्ही काय करताय? फक्त भागवाभाजी तुमच्यावर ठेवली आहे त्यांनी बंधू. मग तुम्ही बघा 23 तारीखचं पत्र लेखी द्या, यानंतर हे स्थगित करणार. 23 पीक विमा जमा झाला पाहिजे, नाहीतर अल्टिमेटम गुरुवार दिवशी टाळं ठोकर. हे तुम्ही त्यांना लगेच मेलवर आत्ता पाठवा. पोस्टसाठी तुम्हाला देतो. हे आता पत्र घेऊन बरं ह्याच्यावर होणार. तुम्हाला पॉवर आहे का मॅडम? आधीच सांगतो ना, कृषी तालुका बघून ह्यांना दिली आहे का? उद्या ह्यांना मला दिली, त्यांना दिली. वाचू दे ना, वाचू दे ना, वाचता दिली मॅडम. तर आम्ही उठणार इथून, नाहीतर उठणार नाही. 23 पत्र दिले, 24 आम्ही तिकडेच बसणार ऑफिस मध्ये. तुम्हाला एकाला कोणा एंट्री नाही, हा टाळा बसणार तिकडे. आधीच सांगतो, उद्या सांगशाल परत. सांगितलं नाही म्हणून कोणाला एकमध्ये आतमध्ये नाही प्रवेश निघणार. जर तुम्ही आतमध्ये आम्ही याच्या आधी गेला तर आतमध्येच राहणार. तालुका कृषी अधिकारी विचार करा, तालुका कृषी अधिकारी टाळा काय? यांना माहिती तरी आहे कोण तालुका कृषी अधिकारी आहेत? शेतकऱ्यांना ऐकायला माहिती आहे. सांगा सांगा कोणी ते, मला नावाने सांगा. त्यांनी जोपर्यंत इथे 4 महिने झाले आले, कोणाशी संपर्क साधला काय? एक सोमवार असतात, चार वार नसतात, फक्त एक राय येतात, त्यांना फक्त सोमवारी भेटतात. ह्याच्यानंतर कोण? निरंजन देसाई तालुका कृषी अधिकारी कोण हे सुद्धा माहिती नाही एका शेतकऱ्याला. प्रत्येक वेळी तुम्हीच त्यांच्या खांद्यावर घ्यायचं, आमच्याकडे यायचं उपोषण आंदोलनाच्या वेळी. मग त्यांना घ्या ना, काल रेडिओवर दिवाळीची संपली नाही सुट्टी, आज सोमवारी हजर जायचे होते. ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे हे पण मॅडम मला माहिती आहे. सोमवारी आज हजर जायचे होते, आजच का थांबले? परवाच्या आंदोलन दिवशी शिवपुऱ्यांवर दिली आज. इन्शुरन्स भरण्याची तारीख ही 30 आहे, आणि त्याच्यापूर्वी जर पैसे नाही मिळाले तर लोकांच्या आज अशी परिस्थिती आहे, एक तर दिवाळीचा सण गेला, गणपतीचा सण गेला, शेतकऱ्यांकडे आज फवारणी करायला पैसे नाही. नियमात 45 मध्ये पैसे कंपनीने दिले पाहिजे, आता 4.5 महिने झाले. तसं सांगा त्यांना, बोलू. मी नाही बोलत, तुम्हीच बोला डायरेक्ट. हो नाही बोलतो त्यांना, काय ते घाबरतात. त्यांनी आधी फोन केला, सेटिंग लावली आहे. हो साहेब त्यांनी सेटिंग लावली, आधीच सांगितलं त्यांना. सांगा मला असं असं करू नको. आणि आत्ताच फोन काही वेळापूर्वी आला आणि मला सांगितलं. यांच्याकडे झाला गावडे साहेबांना विचारा, यांना सांगा मला तांदू नको. तालुका कृषी अधिकारी रजेवर आहेत मॅडम, मी म्हणतो 45 देणे बंधनकारक असताना 4.5 महिन्यात कोणालाच जाग आली नाही का? हा डाटा बाबा मंजुरी पाहिजे किंवा न पाहिजे? जिल्हा कृषी झोपले काय? विमा कंपनी झोपली काय? आता हे भरायचे पैसे आले, द्या कुठून ते पैसे? ते 20 30 तारीख लगत राहणार आहे ते कायदेशीर गुन्हे दाखल धावणे शेतकऱ्यांच्या वतीने, कितीदा गुन्हे दाखल धावणे, काय ठोकणार? नाही तर तुम्हाला कोंडून ठेवणार इथे. कोणते प्रमोद पाटील त्यांना फोन लावा, म्हणावं नाही उठणार शेतकरी. आणि आता उपोषण आंदोलन काय नाही, 23 सर्व पत्र द्या, होती असेल जमा तर, नाही तर मातवण महसूल मंडळातील शेतकरी वंचित राहणार हे सांगा त्यांना लाभापासून.
उद्या जर त्याला आंदोलन टिकवलं जबाबदार कृषी हे राहणार पहिलं सांगतोय काय झालं उद्या ना तुम्ही जबाबदार राहणार अधिकारी साहेब रजेवर आहेत ही काय परिस्थिती आता ते काय झालंय शिरोडा आणि मातूम सरकार ह्या दोन सेंटरचे पैसे जमा व्हायचे बाकी राहिले कंपनीकडून आम्ही आता रितसर मागणी केलेली आहे म्हणजे आमच्या ऑफिसकडून आम्ही जिल्ह्याला पत्र दिलेलं आहे जिल्हा स्तरावरून विभागीय कार्यालय आणि आयकर यांना त्यांनी रितसर मागितलेलं आहे की ह्या सर्कलचेच का प्रलंबित राहिले त्याचं कारण त्यांनी कंपनीला मागितलेलं आहे की आता 25 तारखेपर्यंत ते मला आता आमच्या जिल्ह्याचे जे तंत्र अधिकारी त्यांनी सांगितले की 25 तारखेपर्यंत ती माहिती आपल्याला मिळणार आहे की कोणत्या कारणामुळे ह्या वेदर स्टेशनचा अहवाल शेतकऱ्यांचा गेलेला आहे त्यांच्याकडे अहवाल म्हणजे आता मातूनमध्ये म्हणजे अगोदर काय होतं शिरोडा सर्कलमध्ये मातून महसूल गाव होतं आणि त्या महसूल गावामध्ये वेदर स्टेशन कार्यरत होतं आता नव्याने मातोंड हे महसूल मंडळ नवीन स्थापित झालेलं आहे शिरोडा आणि मातोंड हे यावर्षी कोणता क्रायटेरिया आहे कारण आतापर्यंत त्यांनी शिरोडा सर्कलनुसारच मातोंडचं कॅल्क्युलेशन केलेलं पण ह्या वर्षी त्यांनी का दिलेलं नाही किंवा ते वेगळा कोणता क्रायटेरिया लावणार आहे हे आता त्यांच्याकडून आपल्याला दोन वर्षापूर्वी पैसे दिले गेले ना आता तुमच्याकडे काय राज्य शासनाने वेगळा जीआर दिला का मातोंड सरकारला वेगळे पैसे शासनाचा जीआर आला का ना पहिले दिले गेले ना दोन वर्षापूर्वी ना मॅडम ऐकून नाही काहीतरी तुमच्याकडे पत्र असणार ना त्यामुळे थांबवलं ना तुम्ही नाही ना मग कशाला थांबलं गेलं सगळ्यांना दिले जातात ना हो शेतकरी म्हणजे प्रत्येक गावातला वेगवेगळे शेतकरी असतो का शेतकरी म्हणजे शेतकरी हा मातोंडला वेगळा शेतकरी राहतो का तुळसला वेगळा राहतो का वेंगुर्ल्याला वेगळा राहतो का आंबा पीक आहे पूर्ण जिल्ह्याचं पीक आहे मॅडम का मातोंडला वेगळे आंबे लागतात का पाऊस वेगळा पडतोय का नाही मॅडम हे नाही पत्र तुम्ही आता हे सांगतो हे टाळवाटाळीचं उत्तर चालणार नाही शेतकऱ्यांना तुम्ही अजूनही आणतो हलक्यात घेऊ नका उद्या आंदोलन जर तीव्र झालं तर जबाबदार तुम्ही संबंधित डिपार्टमेंट राहणार मग आमच्यावर शेतकरी म्हणून केसेस घ्यायला आम्ही तयार आहोत परत आम्ही निवेदन हे पत्र मित्र आम्ही द्यायला परत बसणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू मॅडम शिरोडा रक्कम कमी झाली आमची आमचं नुकसान होणार तोच निकष लावणार त्यातले भांडण नको आम्हाला काढून टाकणार तर फोडून टाका ते त्याला आम्ही घालतो आग त्याला नाही आम्ही ऑलरेडी कळवलेलं आहे की शिरोडा मंडळ मध्ये वेदर स्टेशन आहे आणि मातून हे नवीन जे स्थापित झाले की नुसार तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलायला द्या आम्ही कळवलेलं आहे मी आता लेखी देऊ शकत नाही आता जे जिल्ह्याचे प्रतिनिधी येतील म्हणून ते काय ते सांगतील की 25 तारखेपर्यंत तालुका कृषी अधिकारी कुठे गेले त्यांना शोधा बरं पेपरला बातमी देऊया का हरवले म्हणून तालुका कृषी पेपरला द्यायचे का सांगा तुम्ही नाही तर देतो तालुका कृषी अधिकारी हरवले 5,000 रुपये शेतकऱ्यांकडनं बक्षीस देता येईल असे पाहिजे तर ते पण देतो अधिकाऱ्यांना जर आम्ही शेतकरी शोधायला लागलो तर आम्ही करायचं काय फोन नाही जरा माहिती अजून तरी सुधरा झाली ना दिवाळीची सुट्टी 10 दिवस शासन 5 दिवस जाहीर करतात एवढी कुठे मिळाली फोन नंबर घ्या लावा ना लगेच फोन अधिकाऱ्याचा सोड म्हणाला आम्हाला तालुका कृषी अधिकारी पाहिजे तुम्ही मॅडम समोर यायचं नाही आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय तालुका कृषी अधिकारी गुरुवारी आम्हाला इथे हजर पाहिजे आता आम्ही तुमचं पुढच्या वेळी ऐकणार नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्याच्यापेक्षा गुरुवारच्या पैसेच पाठवा 23 तारीख अधिकारी नको आमचा मी काय सांगितलं पाठवा महत्वाचं गावडे साहेब प्रश्न काय 30 तारीख म्हणजे जवळजवळ आता जवळ राहुली माझी 2 सुट्ट्या असतात ऐकून घ्या गुरु नानक जयंती शनिवार पीक विम्याचे शेतकरी पैसे भरू शकणार नाही 2-3 सुट्ट्या असत उद्यापासून 10 दिवस राहुले 23 तारखेक पैसे येणार महत्वाचा मंजुरी काल मिळाली हे मी सांगतोय फक्त प्रश्न राहुलो का विमा कंपनी फक्त देण्याचं काम उद्यापासून देणार आज द्यायना संध्याकाळी आमचा जो प्रॉब्लेम
तुम्ही आज द्या संध्याकाळपासून पैसे थोडा मराज काढून गेलो त्यांच्याकडे मॅडम आम्हाला पत्र पाहिजे जिल्ह्याला मेल करायला आहे तुमचं पत्र हो तुम्हाला कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं आज आंदोलन चालू आहे ते पण कळवा त्यांच्याशी संपर्क साधला का राऊत साहेबांची हॅलो नमस्कार सर नमस्कार हॅलो हां नमस्कार आम्ही इथे हां तालुका कृषी कार्यालयाकडे आता शेतकऱ्यांचं आंदोलन आहे महसूल मंडळ मातोंडचे परंतु आम्हाला 23 तारखेपर्यंत पीक विमा नुकसान भरपाई जमा झाली पाहिजे न पेक्षा आम्ही गुरुवारी दिवशी तालुका कृषी विभागाला ताळे ठोकणार आहे आता त्यांना पत्र लेखी दिलं आहे अल्टिमेटम काय त्याचप्रमाणे 23 पत्र आता आम्हाला पाहिजे आणि पत्र नसेल तर आम्ही इथून उठणार नाही न पेक्षा 24 तारीख दिवशी आम्ही ताळे ठोकणार आहे तुम्हाला आत्ताच सांगतो आम्ही पुढे वस्तुस्थिती काय आहे आणि कधी होणार हे आत्ता सांगू नको कारण काय आहे लवकर होणार नंतर होणार 25 होणार हे दिवस आता संपले 30 नोव्हेंबर लास्ट भरण्याची आहे शेतकऱ्यांची मधी सुट्टी आल्या आहेत शेतकऱ्यांनी पीक विमा महसूल मंडळामध्ये भरलेला नाही आणि वंचित शेतकरी राहिले जबाबदार सर्वश्री तुम्ही राहणार याला आजच सांगतो आणि मोडतोड आणि काय होईल ते गुरुवारी दिवशी तेही सांगता येणार नाही आता जवळजवळ 150 ते 200 शेतकरी आहेत बोला तुम्ही आता काय ते सांगा तुमचं हा हॅलो आणि तुम्हाला सांगतो ते डाटाचे टेक्निकली प्रॉब्लेम आहेत ते हॅलो ते वृत्तपत्रामधून सगळे वाचलेले आहेत काय काय 18 महसूल मंडळाचे काय झालंय ते नको आहे आता शेतकऱ्यांचा पीक विमा फक्त आणि फक्त निव्वळ आणि निव्वळ 23 तारखेला जमा होणार का एवढ्यात फक्त सांगा नाही तर गुरुवारी आमचा निर्णय बोला हा रत्नागिरीला सुद्धा अजून ते म्हणले की अजून हे केलं नाही फक्त सिंधुदुर्ग प्रथम प्राधान्याने हातामध्ये घेतलंय आता जे काय प्रोसिजर आहे त्यावर थोडा वेळ काही लोकांचे जमा झाले काही राहिले त्याचा अर्थ असा नाही की कुणाचे जमा झाले नाही आणि उशीर विनाकारण उशीर करतायत असं वेटिंग करू नका आपण शेतकरी आणि कृषी विभाग हा एकत्रच काम करतोय बरोबर ओके ते बरोबर शासनावरून कंपनीला जे काय हे करायचे आपण करतोय इव्हन तुम्ही शेतकरी म्हणून सुद्धा तुम्ही प्रतिनिधी म्हणून सुद्धा कंपनीचा पाठपुरावा करताय कृषी विभागाचा पाठपुरावा आत्ता साहेब मला सांगा शेतकऱ्याला देणे किती दिवसात कमी प्राप्त आहे ते मला सांगा तुम्ही हा पीक विमा मान्य आहे नाही ऐकून घ्या 4.5 महिने झाले अजूनही तुम्ही सांगतात 25 तारीख आणि देण्याचा आज लवकरात लवकर देऊ ऐकून घ्या शेतकऱ्याने पीक विम्याचा लाभ घ्यायचा का न घ्यायचा हे मला क्लिअर टायटल एकदाच सांगा विषय सोडला आंदोलन आत्ताच्या आत्ता स्थगित तुमच्या पीक विम्याचे पैसे 2 महिन्याने येऊ दे ऐका ऐका माझं 30 नोव्हेंबर लास्ट भरली आहे अजून ती विमा कंपनी जरी सिंधुदुर्ग पहिला घेतला हे पण माहिती आहे आम्हाला तरी तुम्ही सांगतात आता 25 तारीखपर्यंत म्हणजे सोमवार येणार हा मग तुम्ही जबाबदारी घेत नाही ना तुमचे ते व्यवस्थापक आहे ऐकून घ्या
प्रमोद पाटील आहेत, प्रमोद पाटील आहेत व्यवस्थापक, प्रमोद पाटील व्यवस्थापक आहेत ना, हॅलो त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी चर्चा करा आणि लेखी द्या, तुमचे ते व्यवस्थापक आहेत बघा, विमा प्रतिनिधी राज्यस्तरीय, त्यांना विचारा, तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊ नको, जर चुका कोणाच्या असते त्यांच्याकडून लेखी घ्या, नाहीत लेखी आहे बघा लक्षात, हॅलो नाही तर विमा तुमच्या तालुका विमा प्रतिनिधीला काय, आम्ही इथे अजिबात सोडणार नाही, नयनजी सावंत याला कोंडून ठेवणार, आणि त्याचं ऑफिस कुठे आहे नयन सावंतचे, नाही ते आहेत आमच्या बरोबर, हॅलो 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 ते आमच्या बरोबर आहेत, पण अधिकृत माहिती जिल्ह्याचे एडवे साहेब तुमचे सकाळपासून फोन लागत नाही त्यांना, नाही हा आणि लेखी द्या, ओके लगेच लेखी द्यायला पाहिजे, हॅलो अहो साहेब पीक विमाची आता कंपनीवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोणाची, शेतकऱ्यांची का, शासन म्हणून तुम्ही जबाबदार आहात ना, तुम्ही शासन म्हणून आहे का शेतकरी म्हणून बोलतात आमच्याशी, नाही ना तुम्ही हो साहेब शेतकरी म्हणून बोलतात की शासन म्हणून बोलतात आमच्याशी, नाही ना कोंडून ठेवणार म्हणावं, शेतकऱ्याला इथे येऊन जर हे करायला लागतं आंदोलन करावं लागतं तर शासन कुठेतरी पाठी आहे तुम्ही अधिकारी म्हणून, तुम्ही कुठेतरी कमी पडतात ना याच्यात, आम्ही आता कोंडून ठेवतो तालुका प्रतिनिधी, मग शेतकऱ्याला जर आवाज उठवायला लागतो तुमची सिस्टीम पीक विमा पाहिलं कंपनी पर्यंत जावं लागतं, अधिकारी म्हणून तुम्ही कमी पडतायत ना असं वाटतंय आम्हाला, आमचे तालुका कृषी अधिकारी कुठेतरी हरवले आहेत ते तुम्हाला सापडले असते तर आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला बक्षीस देऊ, हार घालतो त्याचा बोले तो घाबरला त्याला परत हजर करायचं, हो मॅडम तुम्ही आताच्या आधी यांना लेखी द्यायची व्यवस्था करा, ह्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांशी जीवाशी खेळण्याचं हे नात थोडं आता तुम्ही आलात कशाला इकडे तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही आलात कशाला इकडे ते पहिल्यांदा सांगा, तुम्हाला अधिकार नाही ना काय मॅडम तुम्ही उत्तर देता इथे, आलात कशाला आलात ते पहिल्यांदा सांगा, तुम्हाला जर अधिकार नसेल तर यायचं नाही, तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं आता घेतलंच ना ताब्यात, आणि तुम्ही जबाबदारी म्हणून घेतलं ना, जबाबदारी म्हणून घेतलं हो, सगळ्यांना बोलू अधिकाऱ्यांना आता उपोषण, हो मॅडम उपोषणाचं माहिती होतं ना त्याला कशाला नेमले, आता आम्ही खालची भाषा वापरायची का, तुम्ही लेडीज आहे म्हणून वापरत नाही, हा नेमलेत कशाला त्यांना, तुम्ही महिला असत ना आम्ही काय बोलत नाही आता, तुम्हाला जर अधिकार नसेल तर तुम्ही कशाला येत आहे मॅडम, अधिकार तुम्हाला त्या माणसाला पाठवा ना, तुम्ही त्या अधिकाऱ्यांना पाठवा त्यांच्याकडे राईट्स आहेत त्यांना, काय येतो ना बसे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल, कणकवली मध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय, प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट शाळा हॉस्पिटल रेल्वे स्टेशन बस स्टँड हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग 24 तास पाणी बॅकअप सह लिफ्ट ची सोय, तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात, ऑफिस पत्ता विलबर्ट प्रॉपर्टीज मनोहर शिल्प पहिला मजला जानवली ब्रिज जवळ कणकवली, संपर्क विलबर्ट प्रॉपर्टीज 9637325240 आणि 9423750944। 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट अर्थात इफी दरवर्षीप्रमाणे गोव्यात मोठ्या उत्साहामध्ये
साजरा केला जाणार आहे आणि अर्थात ओपनिंग फिल्म सध्या चालू आहे आयनॉक्स पणजी येथे आणि ओपनिंग सेरेमनी श्यामाप्रसाद मुखर्जी या ताळेगावातील इंडोर स्टेडियमवरती आज ओपनिंग सोहळा ओपनिंग समारंभ पार पडणार आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन, त्याच्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, उत्तर गोवा खासदार श्रीपाद भाऊ, राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई अशी राजकीय बडी नेते या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटन समारंभाला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर धकधक गर अर्थातच माधुरी दीक्षित ह्या या समारंभाच्या शोभीकरण असणार आहेत. यांच्या यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची सोहळ्याचा समारंभ जो आहे तो द्विगुणित होणार आहे. त्या या समारंभामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत आणि त्यांचा एक जय्यत असा एक झगमगाट असलेला परफॉर्मन्स देखील त्यांचा या ठिकाणी पार पडणार आहे. त्याचबरोबर शाहिद कपूर, श्रेया सरन या यांचा देखील या ठिकाणी समारंभ असणार आहे आणि मोठ्या उत्साहात आजचा ओपनिंग सेरेमनी श्यामाप्रसाद मुखर्जी या इंडोर स्टेडियममध्ये पार पडणार आहे. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री, त्याचबरोबर तेलुगू, तमिळ आणि मल्याळम इंडस्ट्री, त्याचबरोबर देशविदेशातील तारे तारका या ओपनिंग सेरेमनीला असणार आहेत आणि संपूर्ण या इफीच्या या समारंभामध्ये इफीच्या सोहळ्यामध्ये महोत्सवामध्ये सहभागी असणार आहेत. 105 देश, 2962 चित्रपटांच्या एंट्रीज आणि 270 चित्रपटांचं स्क्रीनिंग या ठिकाणी होणार आहेत. तब्बल 105 देशांमधून 2962 चित्रपटांची एंट्री आली होती आणि त्यातून फक्त 270 सिनेमांची सिलेक्शन होऊन त्यांचं ऑफिशियली सिलेक्शन होऊन चित्रपट महोत्सवामध्ये त्यांचं स्क्रीनिंग होणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो सेक्शन असतो इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये 15 सिनेमांचं स्क्रीनिंग होणार आहे आणि त्यातूनच इफीचा सगळ्यात मोठा पुरस्कार गोल्डन पिकॉक निवडला जातो. त्याच्यानंतर सिल्वर पिकॉक अभिनेता अभिनेत्री आणि दिग्दर्शक हा देखील दिला जातो आणि त्याच्यानंतर बेस्ट डेब्यू डिरेक्टरमधून 7 सिनेमे, त्यातून 3 चित्रपट हे भारतीय आहेत आणि बाकीचे आंतरराष्ट्रीय सिनेमे आहेत. टोटल यावर्षी 198 आंतरराष्ट्रीय सिनेमे असणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त भारतीय सिनेमे असणार आहेत. तर असं हे भव्य दिव्य स्वरूप असणारा हा इफी नेहमीप्रमाणे गोव्यामध्ये साजरा केला जातो आहे. 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात 54वा सिनेमा होतो आहे, महोत्सव होतो आहे आणि त्यातील महत्त्वाची 20 वर्ष ही गोव्यामध्ये गेली. सलग 20 वर्ष गोवा सक्सेसफुली हा इव्हेंट साजरा करतो आहे. मनोहर पर्रीकर, दिवंगत मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यांनी हा गोव्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव परमनंट व्हेन्यू म्हणून त्यांच्या पुढाकारामुळे हा इथे परमनंट व्हेन्यू म्हणून साजरा केला जातो आहे आणि गोव्यामध्ये हा इफी गेली 20 वर्ष आपण साजरा केला जातो आहे. अनेक वेगवेगळे सेक्शन आहेत. FK सेक्शन म्हणजेच फिल्म कलेडायस्कोप, ज्याच्यामध्ये इफीप्रमाणेच कान्स फिल्म फेस्टिवल असेल, बर्लिन फिल्म फेस्टिवल असेल, टोरंटो असेल, भूसण असेल, असे वेगवेगळ्या चित्रपट महोत्सव जे होतात त्याच्यातून जे महत्त्वाचे फिल्म क्रिटिक असेल किंवा पारितोषिक जिंकलेला सिनेमा असेल तो FK सेक्शनमध्ये दाखवला जातो आणि असे वेगवेगळे सिनेमे असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष आपल्या डॉक्युमेंटरी सेक्शनसाठी महत्त्वाचं ठरलं आहे कारण यावर्षी एलिफंट व्हिस्पर हा या सिनेमानं भारतीय सिनेमानं भारतीय डॉक्युमेंटरीनं ऑस्कर जिंकला होता. त्यामुळे इफी यंदा डॉक्युमेंटरी हा एक वेगळा सेक्शन साजरा केला जातो आहे आणि त्याच माध्यमातून भारतीय असेल आणि इंटरनॅशनल डॉक्युमेंटरीज यावर्षी एक महत्त्वाचं आकर्षण करणार आहे. कोकण साध लाईव्हसाठी तुलसीदास चारी यांच्यासह मी ऋषिकेश सावंत, पणजी. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार,
आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली. विमा कंपनीने प्रशासकीय काम वेळेत न केल्यामुळे शेतकऱ्यांना आंबा काजू परताव्याची रक्कम वेळेत मिळालेली नाही. ही रक्कम येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर प्रशासनाला घेराव घालण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांनी दिलाय. वैभववाडी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काय म्हणालेत सावंत पाहूया. आज वैभववाडी तालुका उद्याच्या 23 तारीख पासून 9 डिसेंबर पर्यंत जी पदवीधरची नोंदणी जी होणार आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि प्रत्येक गावावर जबाबदारी त्याच्यामध्ये फिक्स करण्यात आली आणि साधारण वैभववाडी तालुक्यात ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण 500 पर्यंतची मतनोंदणी आपल्या या शिक्षणा पदाधिकाऱ्यांमार्फत करण्याचं नियोजन आज मंगेश लोके असतील दिगंबर पाटील असतील यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आत्माअंतर्गत या वैभववाडी तालुक्यामध्ये शेतकरी गट करण्यासाठीचे जे काही जी प्रोसिजर आहे आणि शेतकऱ्यांना आता काही जे यांत्रिकीकरण असेल कुक्कुटपालन असेल दुधाळ जनावर असतील शेळी मेंढीची असतील या योजनेचा फायदा मिळण्यासाठी आत्माअंतर्गत शेती गट करण्यासाठीचे फॉर्मसुद्धा उद्याच्या 25 तारीखला त्यांना 11 वाजता वितरित केले जातील आणि त्याचा या शेतकरी गट करण्याची माहिती पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिली गेली आणि त्याचंही नियोजन जे आहे कारण शेवटी शेतकऱ्यांना ज्या काही योजना ज्या आहेत या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि सामूहिक पद्धतीने ज्या काही गोष्टीचा शासकीय फायदा घेता येतील शेतकरी यांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या शेतकऱ्यांना योजना जास्तीत जास्त राबवण्यासाठी शेतकरी गट करणं आवश्यक आहे आणि म्हणून ते गट करण्याचा सुद्धा निर्णय आजच्या वैभववाडी तालुका कार्यकारिणीमध्ये झालेला आहे. त्याचबरोबर आंबा काजू विम्याच्या बाबतीत जे काही रिलायन्स कंपनीने जी काही देणगाई केलेली आहे त्याबद्दल वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा नाराजी होत्या. विशेषतः तुसूर जे काही नवीन हवामान आधारित केंद्र झालं या ठिकाणी अद्यापही शासनाने हवामान आधारित केंद्र बसवलेलं नाही आहे आणि म्हणून कुसूरला येडगावच्या टिगर घेऊन कुसूर मंडळातील लोकांना त्या ठिकाणी आंबा आणि काजूची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा रिलायन्स कंपनीने 4 दिवसापूर्वीच्या चर्चेद्वारे घेतलेला आहे. पण आज आम्ही एक मागणी शासनाकडे करतोय की आता वातावरण जे आहे हे प्रत्येक गावागावामध्ये हवामान आधारित वातावरण बदललं जात आहे म्हणून 2-2 किलोमीटरवरचं वातावरण दुसऱ्या 2 किलोमीटरवर असेल हे आज सांगता येत नाही आहे आणि म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शासनाने हवामान आधारित केंद्र बसवावी यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नावाने आणि कृषी मंत्र्यांच्या नावाने जेणेकरून या डिसेंबरचे आधी ठराव द्यावेत की जेणेकरून येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये ही हवामान आधारित केंद्र ही त्या ग्रामपंचायतीमध्ये बसतील म्हणजे या ठिकाणी सह्याद्री पट्टा असेल हायवे लगतचे असतील वेगवेगळे जे काही हवामान आधारित जे काही फरक पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आंबा नुकसानीपासून काजू नुकसानीपासून वंचित राहावं लागत आहे आणि म्हणून ही वैभववाडी तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान आधारित केंद्र वाढली पाहिजे यासाठी आता जी जिल्ह्यामध्ये 57 आहेत ती 57 वाढून मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त ही हवामान आधारित केंद्र वाढली पाहिजे यासाठी ग्रामसभेने ठराव करावेत अशा प्रकारची माहिती आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. ते त्या त्या ठिकाणच्या सरपंचांना भेटतील आणि हे ठराव करून कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून येणाऱ्या 1.5-2 वर्षामध्ये ही हवामान आधारित केंद्र कशा पद्धतीने वाढतील ह्या दृष्टिकोनातून निश्चितच आमच्या स्तरावरती आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण भविष्यामध्ये ह्या रिलायन्स कंपनीने आज पेमेंट केंद्राने राज्याने जरी हप्ता उशिरा दिला तरी प्रशासकीय कामकाज हे 30 जूनच्या पूर्वी रिलायन्स कंपनीने पूर्ण करणं ही रिलायन्स कंपनीची जबाबदारी आहे आणि म्हणून त्याच संदर्भात सुद्धा खासदार राऊतसाहेब आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डिसेंबरच्या 1 आठवड्यामध्ये रिलायन्स कंपनीच्या प्रमुखांशी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही मीटिंग आयोजित करणार आहोत आणि यामध्ये प्रशासकीय कामकाज
हे 30 जूनला रिलायन्स कंपनीचं पूर्ण होऊन ह्याच्या ज्या काही विमा मिळणार की नाही हे 30 जूनला शेतकऱ्याला कळलं पाहिजे। आणि दर 10 दिवसांनी शेतकऱ्याच्या मोबाईलवरती ज्या काही हवामान आधारित टिगर ज्या आहेत त्या हवामान आधारित टिगर सुद्धा शेतकऱ्याला मोबाईलच्या मार्फत मिळाल्या पाहिजेत ही आम्ही मीटिंगमध्ये त्या बैठकीमध्ये चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत। कारण आज रिलायन्स कंपनीचं कोणतंही प्रशासकीय कामकाज नोव्हेंबर महिना नवीन विमा काढण्याचं या ठिकाणी कामकाज सुरू झालं तरी रिलायन्स कंपनीचं प्रशासकीय कामकाज पूर्ण झालेलं नाही आहे। येणाऱ्या जो 23-24 ची जी विमा रक्कम भरायची जी मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे ती मुदत त्यांनी 1 महिना वाढवून द्यावी ह्या मागण्या आम्ही रिलायन्स कंपनीकडे केलेल्या आहेत। आणि त्यामध्ये वैभववाडी तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या रकमा मिळालेल्या नाही आहेत उद्या आम्ही तहसीलदारांना आमचं शिष्टमंडळ मंगेश लोक यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना भेटेल आणि 28 नोव्हेंबरच्या आत विमा रक्कम जर मिळाली नाही तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांना त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने 28 नोव्हेंबरनंतर घेराव घालण्याचा निर्धार आमच्या शिवसैनिकांनी केलेला आहे। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। सिंधुदुर्गातील मराठा समाजाला मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार हे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत। यातील आपल्याकडे असलेले पुरावे 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत विशेष कक्षात सादर करावीत असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। मात्र सिंधुदुर्गात कुणबींची किती नोंद आहे याबाबतची वास्तवता काय आहे याबद्दलचा आढावा घेतलाय आमचे कुडाळ प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी, पाहूया। महाराष्ट्र मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जंग पसाडलेली आहे आणि अंतर्वली सराटी इथून त्यांनी जे आपलं उपोषण सुरू केलं त्यानंतर महाराष्ट्र शासनाला त्यांनी अल्टिमेटम दिला की या मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जाहीर केलं ते 3 नोव्हेंबर रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलं। त्यानुसार महसूल खात्याला आदेश देण्यात आले की मराठा समाजामध्ये कुणबी समाजाच्या जर नोंदी असतील तर असे दस्तऐवज सांभाळून त्याची माहिती जी आहे ती शासनाला सादर करा असे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर मराठा समाजाच्या कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात सापडायला लागल्या आणि याचाच आढावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोकणसात लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला करण्यात येतो आहे। आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही कुणबी समाजाच्या ज्या आहेत ते 1383 नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत। यामध्ये देवगड तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी सापडलेल्या आहेत त्या 1357 आहेत तर मालवण तालुक्यात 25 नोंदी ज्या आहेत ते या ठिकाणी सापडलेल्या आहेत तर कणकवली तालुक्यात एकच नोंद सापडलेली आहे। आणि ही माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाकडून ही समोर आलेली आहे। मात्र एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील त्यांनी मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं असेल ती 96 कोळी मराठा म्हणून द्या अशी त्यांची मागणी आहे तर दुसरीकडे कुणबी असेल तरी चालेल मात्र मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखिल मराठा समाजाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते वकील सुहास सावंत यांनी लावून धरलेले आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठ्यांना आरक्षण मिळणार का मराठ्यांची संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ती दूर होईल का आणि त्यातच जरांगे पाटील जे आहेत ते डिसेंबरच्या 1 ते 2 आठवड्यात जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे पाहणे गरजेचं ठरणार आहे। तर याच दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्हावासियांना आवाहन केलंय जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र
प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार हे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत आणि यातील आपल्याकडे असलेले पुरावे जे आहेत ते 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत विशेष कक्षात सादर करण्याचं आवाहन जे आहे ते निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केलेलं आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे पाहत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण जे आहे याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झालेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन साहिल बागवेसह प्रसाद पातळे, तहसीलदार कुरा, कोकणसाठी. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. सिंधुदुर्गच्या आरोग्याची हेळसांड कधी थांबणार? सिंधुदुर्गात कुणबींची नोंद किती? आणि अन्यथा कृषी कार्यालयाला टाळे ठोकू. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.